नमस्कार, मी तृप्ती, तृप्तीज किचन गेट आहे. आपल्या रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मला भेटलेले आहेत मस्त फ्रेश असे लिंबू. तर हे टोटल 10 लिंबू आहेत. 10 लिंबू आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यानंतरच हे वापरायला घ्यायचे. आता सगळ्यात आधी या लिंबाचा आपण रस काढून घेऊयात. सगळ्यात आधी या लिंबांचे आपण 2 भाग करून घेऊयात. मस्त पातळ सालीचे रसरशीत असे लिंबू आणायचे. आता काही लिंबू मी इथं कट करून घेतलेले आहेत. आता इथे माझ्याकडे लिंबू पिळायचं हे यंत्र आहे. आता हवं असेल तर तुम्ही हे वापरू शकता किंवा याऐवजी तुम्ही हाताने सुद्धा पिळून घेऊ शकता. आपण यानेच लिंबामधला रस काढणार आहोत. जेव्हा तुम्ही याने लिंबाचा रस काढता तेव्हा पूर्णपणे लिंबू पिळला जात नाही. आता हे पूर्णपणे लिंबू पिळावं यासाठी असे 4 काप द्यायचे 4 बाजूनी, म्हणजे अगदी व्यवस्थित हे पिळले जातात. आपल्याला एक मोठं असं भांडं लागेल, यामध्येच आपण पिळून घेणार आहोत. आता मला तुम्हाला हे दाखवायचंय की काप दिल्यानंतर किती व्यवस्थित रस निघतो. आणि असंच तुम्ही काप न देता जर तुम्ही लिंबू पिळून घेतला तर तुम्ही पहा लिंबामधला थोडासा रस तसाच राहतो. या पद्धतीने तुम्ही पिळलं, लिंबूतला रस खाली आला. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर साईडला जो लिंबाचा रस आहे तो साईडचा लिंबूचा रस अजिबात आलेला नाहीये. तसाच हा लिंबाचा रस आहे. हा जो साईडला लिंबू आहे इथेच जर आपण कट दिला असता तर हा पूर्णपणे पिळला गेला असता. आता या लिंबांना मी कट दिलेला आहे, हे पहा. आता हा लिंबू आपण पिळून घेऊयात. हे पहा, अगदी व्यवस्थित असा लिंबामधला रस साईडला निघतो. इथे तुम्ही पाहू शकता की फक्त स्किन राहिलेली आहे, लिंबामधला रस मात्र सगळा बाहेर आलेला आहे. हे पहा, आणि हेच आधीचा लिंबू आहे, यातले साईडला तसाच रस सगळा आहे. हे पहा, खूप जास्तही हा लिंबू पिळायचा नाहीये कारण लिंबाची जी साल असते ती थोडीशी कडवट असते. यामुळे कडवटपणा आपल्याला याच्यामध्ये बिलकुल नकोय. यासाठीच आपल्याला खूप जास्त प्रेस न करता लिंबू पिळून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने सगळे लिंबू मी इथे पिळून घेते. तर हे पहा, भरपूर लिंबाचा रस निघालेला आहे. भरपूर रस रसरशीत असे लिंबू होते यामुळे भरपूर रस निघालेला आहे. आता हे आपण गाळून घेऊयात आणि आपण चेक करूयात की लिंबाचा रस किती पडला आहे ते. बरोबर 1 पेला भरून इथं लिंबाचा रस झालेला आहे. कुठलंही एखादं मापासाठी भांडं घ्यायचंय, पेला घ्या, वाटी घ्या किंवा कप घ्या. इथे 1 कप भरून लिंबाचा रस झालाय. आता एखादं मोठं परात घ्या किंवा अशा प्रकारे ताट घ्या. मोठ्या ताटामध्ये हा लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे. 1 वाटी लिंबाचा रस होता. आता यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचंय बरोबर त्याच वाटीने 5 वाटी साखर. आणि हे 5. आता यानंतर फक्त एकदा ना ही साखर या पाण्यामध्ये बुडेल अशी पसरवून घ्यायची. अजिबात मिक्स करायची नाहीये, फक्त पसरवायची. या पाण्यामध्ये ओली झाली पाहिजे. लिंबाच्या पाण्याने पूर्णपणे ही साखर ओली व्हायला हवी. तर हे पहा, साखर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेली आहे. आता एक गोष्ट अगदी महत्वाची, तुम्हाला असं सुरुवातीला वाटू शकतो की साखर पूर्णपणे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. पण अजिबात घाबरून न जाता हे जे ताट आहे हे असंच ठेवायचंय. बिलकुल ह्याला 7 ते 8 तास हात लावायचा नाही. बिलकुल साखर मिक्स करायची नाही. अगदी पाणी जरी झालं तरी देखील अजिबात हे मिक्स करायचं नाही. असंच एका ठिकाणी ठेवायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही फॅन खाली ठेवा किंवा एखाद्या रूम मध्ये ठेवा की जिथे वारं येईल. पण हे उन्हामध्ये बिलकुल वाळवत ठेवायचं नाहीये किंवा जिथे उष्णता याला लागेल अशा ठिकाणी बिलकुल ठेवायचं नाही. पूर्णपणे याची पुन्हा पावडर होण्यासाठी 1-3 दिवसाचा कालावधी लागतो. पूर्ण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे की याची प्रोसेस कशी होते. आता सध्या हे असं दिसतंय, 1-3 तासानंतर याचं पूर्णपणे पाणी तयार होतं. पण अजिबात घाबरून न जाता हे असंच ठेवायचं, बिलकुलही हलवायचं नाही. आणि एकदा 7 ते 8 तास झाले की एकदा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता.
सात ते आठ तासाने मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवेलच की याची जी टेक्स्चर आहे किंवा याची जी अवस्था काय आहे हे मी तुम्हाला सात ते आठ तासाने दाखवेल. तास झालेले आहेत. आता यानंतर आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर साखर मेल्ट होऊन पुन्हा एकदा ही घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एक लक्षात घ्या की ही साखर आणि लिंबू सतत जर तुम्ही मिक्स करत राहिला तर याचं पाणी होण्याची शक्यता असते. यामुळेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक सात ते आठ तासानंतरच ही मिक्स करायची. इथे जर तुम्ही पाहिलं तर एक दहा तासानंतर मी पुन्हा एकदा ही मिक्स करून घेतलेली आहे. हे पहा, आधीच्या पेक्षा याचं टेक्स्चर थोडस वेगळं दिसतंय. तर हे पहा, साखर अगदी व्यवस्थित सुकलेली आहे. जी तुम्हाला आतापर्यंत ओली ओली दिसत होती ती आता अगदी व्यवस्थित 3 दिवसामध्ये व्यवस्थित ही सुकली जाते. साखरेचं प्रमाण थोडस जास्त होतं यामुळे मी दुसरं ताट सुद्धा याला वापरलं. यामुळे काय झालं की ही साखर सुकण्यासाठी थोडासा कमी वेळ लागला. आता ही सगळी साखर मी एका ताटामध्ये काढून घेते. आता यानंतर ही साखर जी आहे ती आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये घालायची. आता यानंतर ही साखर मी वाटून घेते. तर हे पहा, सगळी साखर मी इथं वाटून घेतलेली आहे. थोडीफार जाड राहिली तरी देखील काहीही हरकत नाही. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ही लगेचच विरघळून जाईल. आता प्रश्न येतो ते हे स्टोअर कसं करून ठेवायचं. तर एखाद्या कोरड्या काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं. शक्यतो प्लास्टिकचं किंवा स्टीलचं भांडं वापरू नका. काचेच्या भांड्यामध्येच हे स्टोअर करून ठेवा म्हणजे बरेच दिवस हे टिकेल. अशा प्रकारे एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवले तर अगदी 2 ते 3 महिने अजिबात याला काही होणार नाही. आता फक्त काळजी काय घ्यायची, 2 गोष्टी आहेत या मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. आता याचं सरबत कसं बनवायचं हे बघूया. इथे मी ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि कितपत गोड आंबट तुम्हाला हवंय यानुसार याच्यामध्ये हे मिश्रण घालायचंय. तर इथे मी 1.5 चमचा घातला. अगदी चिमूट चिमूट याच्यामध्ये मीठ घालायचंय. हे मिक्स करून घेऊया. साखर आपण बारीक करून घेतली होती यामुळे काही सेकंदामध्ये ही लगेचच विरघळली जाते. आता इथे माझ्याकडे काही पुदिन्याची पानं आहेत, हे देखील घालूया. मिक्स करूया आणि याचबरोबर थोडंसं डेकोरेट सुद्धा करू. लिंबू सरबताची तयारी आपण आत्ताच करून ठेवली. अगदी मिनिटामध्ये हा लिंबू सरबत तयार होईल अशी आपण तयारी आत्ताच करून घेतली. आता काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला कटाक्षाने टाळायच्या आहेत. लिंबू सरबत करताना फक्त 2 गोष्टी आपल्याला एकत्र करायच्यात आणि ह्या वाळवायच्यात. बस एवढंच प्रोसेस आहे. पण ही थोडीशी लेंदी आहे म्हणजेच यालाच 2 ते 3 दिवस लागतात. 2 ते 3 दिवस पेशन्स ठेवा. आता जेव्हा साखर तुम्ही वाळवून घ्याल यावेळेस हे उन्हामध्ये न वाळवता किंवा एखाद्या उष्ण ठिकाणी म्हणजेच गॅस शेगडीच्या ठिकाणी किंवा किचनमध्ये तर हे तुम्ही वाळवूच नका. अशा ठिकाणी ठेवा की तुम्ही अगदी फॅनच्या खाली ठेवलं तरी देखील अगदी 2 दिवसांमध्ये हे वाळून जाईल. कोरड्या वातावरणामध्ये ठेवा. 3 दिवसात जास्तीत जास्त याला लागू शकतात. 3 दिवसाच्या वरती याला लागणार नाही. अगदी फॅनच्या खाली ठेवलं किंवा 2 भांड्यामध्ये सेपरेट करून तुम्ही माझ्या पद्धतीने वाळवून घेतली तर लगेचच ही वाळली जाते. याचबरोबर जेव्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून ही साखर फिरवून घ्याल तेव्हा एक गोष्ट अगदी महत्वाची लक्षात ठेवा की याला पाण्याचा हात किंवा हे मिक्सरचं जे भांडं आहे ते अगदी कोरडं असायला हवं. मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतल्यानंतर बरणी सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ केलेली असावी. शक्यतो स्टीलची किंवा प्लास्टिकची बरणी न वापरता काचेची बरणी वापरा आणि ही बरणी अगदी सील बंद असायला हवी. याच्यामध्ये मॉइश्चर तयार होता कामा नये. आता जेव्हा तुम्ही सरबत तयार करायला द्याल तेव्हा या बरणीला या प्रीमिक्सला अजिबात ओला हात लागणार नाही याची अगदी कटाक्षाने काळजी घ्यायची. फ्रीजमध्ये तुम्ही हा प्रीमिक्स नाही ठेवला तरी देखील चालेल. हवा बंद कोरड्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलात तरी देखील अगदी 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थित हे टिकतं. त्यामुळे जरूर ट्राय करून पहा. उन्हाळ्याची तयारी आत्ताच करून घ्या. आशा करते की आजची लिंबू सरबताच्या प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करून मला नक्की कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त वाटली आहे की नाही. उन्हाळ्यामधल्या कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी पोस्ट केलेल्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.